अल्टिमेट ॲक्शन पाहायला मिळेल. सुंदर स्टोरी. त्याचं नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी तो अप्रतिम अशी ॲक्टिंग केलेली आहे. बॉलिवूडचं जे आपण सिंघम म्हणून ओळखतो अजय देवगन, त्या टाईप मला आज मराठीमधला सिंघम म्हणून आज नागराज मंजुळेंनी पाहताना खूप खूप असा आनंद झाला. मागील वर्षापासून घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली होती. नागराज मंजुळे म्हटलं की वेगळे प्रयोग, वेगळ्या कथा, नवीन नवीन कलाकार, असं आत्तापर्यंत आपण फॅन्ड्री, सैराट, नाळ, झुंड या चित्रपटातून अनुभवत आलोय. आता प्रेक्षकांना उत्सुकता होती की घर बंदूक बिर्याणी या चित्रपटात नेमकं काय असेल, तर हेच आपण आज थेट चित्रपटगृहातून प्रेक्षकांचा रिव्ह्यू काय आहे हे बघूया. तर मी अक्षय शेंडगे, मी आत्ताच घर बंदूक बिर्याणी हा सिनेमा पाहिला. अप्रतिम सिनेमा आहे. सिनेमामध्ये तुम्हाला अल्टिमेट ॲक्शन पाहायला मिळेल. सुंदर स्टोरी आणि ॲक्शन तर खूप असेल. म्हणजे नागराज सरांचं काम जे आहे ते आणि सयाजी सरांचं काम तुम्हाला खूप आवडेल या सिनेमामध्ये. प्रथमतः मी झीचे आणि हेमंत अवताडे सरांचे अभिनंदन करतो, कारण असा प्रयोग हा आधी कधी झाला नाही आणि प्रथमतः हा प्रयोग झाला आहे आणि खरंच सुंदर असा सिनेमा त्यांनी तयार केला आहे. खरंच खूप सिनेमा आवडला. नमस्कार, माझं नाव तुषार खरात. मी आज घर बंदूक बिर्याणी हा पिक्चर बघायला आलेलो. उत्कृष्ट, एक नंबर असा पिक्चर आहे. खरंच मी आवर्जून बोलत सगळ्यांना की खरं या बघायला. त्याचं नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी तो अप्रतिम अशी ॲक्टिंग केलेली आहे. आणि जो हे दाखवलेलं आहे की दरवेळी आपण पोलीस बघतो की लाज घेताना, म्हणजे घुस खाताना, आणि याच्यामध्ये असं पोलिसांचं दाखवलेलं आहे की कसं यांचे म्हणजे नक्षलवाद्यांबरोबर त्यांचं म्हणजे दोन हात होतात, कसे म्हणजे एक एक कॅरेक्टरचे असे पैलू दाखवलेत ना, खूप छान असा पिक्चर आहे. नमस्कार, मी गौरी सामलेटी. हा घर बंदूक बिर्याणी पिक्चर पाहायला मिळाले होते. हा पिक्चर खूप अप्रतिम आहे. नागराज मंजुळेंनी खूप छान काम केलं. त्यामध्ये आकाश ठोसर, त्याचप्रमाणे सायली पाटील यांनी पण खूप छान काम केलेलं आहे. आज आपण पाहतो की सर्वोच्च जीवनामध्ये पोलीस वगैरे आहेत, ते लाच घेताना किंवा काही काम म्हणजे पॉलिटिक्स जास्त प्रमाणात चाललं आहे, पण सध्याच्या जीवनामध्ये पॉलिटिक्स आणि पोलीस सरकारी डिपार्टमेंट जे आहे जे प्रामाणिकपणे काम करतं, पण त्यांना सगळेजण म्हणतात तुम्ही पॉलिटिक्सच्या हाताखाली गेलेले आहेत, पॉलिटिक्स आहे. पण ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवून दिलं की पॉलिटिक्स न वापरता जो काही सरकारी कर्मचारी आहे तो प्रामाणिकपणे जसं काम करतो ते ह्या पिक्चरमधून तुम्हाला भेटेल. नमस्कार, माझे नाव विनोद आडे. आज मी घर बंदूक आणि बिर्याणी हा पिक्चर पाहिला. त्यानंतर मला अतिशय छान आनंद झाला की नागराज मंजुळेंनी खूप अशी वेगळी स्टोरी जी आपल्या सर्व मराठी कलाकारांना, मराठी प्रेक्षकांना अपेक्षित होती अशी, आणि स्वतः नागराज मंजुळे यांनी स्वतःचा जो फिटनेस ठेवला आहे आणि त्यांची जी ॲक्टिंग आहे, म्हणजे मराठीमध्ये जो आपण म्हणतो आता बॉलिवूडचं जे आपण सिंघम म्हणून ओळखतो अजय देवगन, त्या टाईप मला आज मराठीमधला सिंघम म्हणून आज नागराज मंजुळेंनी पाहताना खूप असा आनंद झाला की त्यांनी स्वतःचा फिटनेस, ॲक्टिंग आणि जो मराठीमधला सिंघम म्हणून मला अपेक्षा होती ती अपेक्षा आज नागराज मंजुळेंनी पूर्ण केली आहे. खूप छान ॲक्टिंग त्यांनी केली आणि खूप छान स्टोरी या सिनेमाची बनवली. ज्या प्रकारे प्रेक्षकांनी सांगितलं हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना काय वाटलं, खरंच हा चित्रपट अतिशय सुंदर आहे, खरंच अप्रतिम सिनेमा आहे. ज्यांना ॲक्शन आवडते, ॲक्शन आहे, कॉमेडी आहे, ड्रामा आहे, सुंदर गाणे आहेत आणि अभिनय देखील सुंदर आहे. या चित्रपटामध्ये काही गोष्टींच्या उणवा देखील जाणवतात, जसं की ह्या चित्रपट थोडीशी कथा लांबलेली वाटते. आकाश ठोसर आणि सायली पाटील जे यांची जी लव्ह स्टोरी दाखवली हे देखील थोडीशी लव्ह स्टोरी थोडा फोकस केला असता तर हा आणखी अप्रतिम सिनेमा झाला असता. तरी पण हा चित्रपट प्रेक्षकांना, संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांना खिळून ठेवतो. नागराज मंजुळेची अप्रतिम ॲक्टिंग आहे, ॲक्शन आहे. म्हणजे नागराज मंजुळे आपण ज्यावेळेस बघतो घर बंदूक बिर्याणीमध्ये आपल्याला सिंघम आठवण अशा प्रकारचे ॲक्शन आहे या चित्रपटामध्ये. कॉमेडीच्या बाबतीत म्हटलं सयाजी शिंदेची अप्रतिम कॉमेडी आहे. सयाजी शिंदे, आकाश ठोसर, नागराज मंजुळे असे दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटाला कॉमेडीचा तडका देखील दिलेला आहे. आकाश ठोसर, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे यांनी हलके हलके विनोद केले, त्यामुळे आपल्या प्रेक्षक किंवा इतर कलाकार देखील आपले छोट्या छोट्या विनोद करतात, त्यातून प्रेक्षकाला सिरियसनेस बरोबर कॉमेडीचा तडका देखील दिलेला आहे. त्यामुळं असं नाही की पूर्ण चित्रपट खूप सिरियस आहे. त्यामुळं ज्यांना ॲक्शन आवडते त्यांना ॲक्शन देखील बघायला भेटणार, ज्यांना कॉमेडी आवडते कॉमेडी आहे, सगळं एकदम मस्त ड्रामा आहे. त्यामुळं हा चित्रपट तुम्ही नक्की बघायला हवा असा हा चित्रपट आहे.